नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण आपला सेतू अभ्यासक्रमाचा 27वा दिवस आहे आणि आज आपण कोण मापन कोण कसा मोजायचा ते शिकणार आहोत। तर या ठिकाणी रवीने कसं कोण मापन केले ते बघितलेलं आहे। या ठिकाणी त्याला कोण दिलेला आहे या कोणाचं नाव आहे एल एम एन। हा कोण कोणता आहे कोण एल एम एन बरोबर। एम हा त्याचा शिरोबिंदू आहे। तर जेव्हा कोणाचं मापन केलं जातं तेव्हा माझ्या हातात बघा हे काय दिसतं याला काय म्हणतात कोण मापक म्हणतात। कोण मापकाचा वापर केला जातो। तर इथे एक कोण मापक काढून दाखवलेला आहे। तर जेव्हा आपण कोण मापक ठेवतो तर त्याचा बरोबर इथं शिरोबिंदू जो आहे तो कोण मापकाचा केंद्रबिंदू पाहिजे। ही जी रेषा असते तिला संदर्भ रेघ म्हणतात आणि हा जो केंद्रबिंदू आहे तो या संदर्भ रेघेला बरोबर इथं शून्याशी जो बघा इथं कोण मापक ओरिजिनल दाखवते मी तुम्हाला बघा इथं हा जो आहे तो त्याचा केंद्रबिंदू आहे। ही संदर्भ रेघ आहे ती शून्याला बरोबर तिथं जोडलेली गेलेली पाहिजे। आणि मग इथं बरोबर शून्याला तंतोतंत जुळलं की इकडून शून्यापासून अंक मोजत जायचे 10, 20, 30, 40, 50 बघा इथं 50 पर्यंत आहे म्हणजे एल एम एनचं माप किती आहे 50° आहे। ओके तर कोणांचं माप असं मोजायचं असतं। ओके तर आता आपण आपल्याला काही प्रश्न दिलेत कोणाचं माप मोजण्यासाठी ते प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया बरोबर। तर आता बघा कोणाचं माप कसं मोजायचं। तर हा कोण आहे ए बी सी बी हा त्याचा शिरोबिंदू आहे। मी बरोबर कोण मापक त्याच्या केंद्रबिंदूजवळ ठेवतोय बघा त्याच्या मी बरोबर केंद्रबिंदूजवळ ठेवतोय आहे का। शून्याला जोडून घेतली का मी संदर्भ रेघ बरोबर ही आहे का। शून्याला जोडून घेतली आता मी काय करणार आहे त्याचं शून्यापासून माप मोजणार आहे। आता शून्य बघा इथं आहे 0, 10, 20, 30, 40 आणि 40च्या पुढं थोडीशी ही रेघ गेलेली आहे म्हणजे 41ला आहे ही रेघ बरोबर। कितीला आहे 41ला आहे म्हणून याचं माप किती असणार आहे 41°। ओके आता हा पुढचा कोण आहे तो थोडासा उलटा दिलेला आहे त्यासाठी मला थोडीशी काय करावी लागणार आहे या ठिकाणी हे कागद जो आहे तो फिरवावा लागणार आहे। आता मी हा जो कोण आहे तो बरोबर शून्याला जोडून घेतोय बघा इथं संदर्भ रेघ मी शून्याला जोडून घेतलेली आहे त्याचा व्यवस्थित केंद्रबिंदू बघून शून्याला जोडून घ्यायची व्यवस्थित। ओके तर आता शून्याला जोडून घेऊया या ठिकाणी हे जे कोण दिलेत ना ते अगदी आपल्याला याच्यातून नाही दिलेले आहेत। ओके तर मी शून्याला दिलेली आहे ही रेघ बरोबर इथं शून्य दिसतोय आणि आता ही रेघ कुठं जुळलेली बघा बरोबर 110ला जुळलेली बघा 0, 10, 20, 30, 40 असं 90, 100, 110ला जुळलेली बघा म्हणजे या कोणाचं माप किती असणार आहे 110°। किती 110°। आता पुढचा कोण जो आहे तो सरळ सरळ आपल्याला दिसतोय 90°चा असणार आहे तरी पण आपण मोजूया व्यवस्थित जुळवून घेऊया संदर्भ रेघ आणि व्यवस्थित जुळवून घेऊ बघा इथं बरोबर 90°ला गेलेला आहे हा काटकोन आहे की नाही काटकोन आहे हा बरोबर 90°ला जुळलेला आहे म्हणून हा कोण किती अंशाचा आहे 90°चा आहे। ओके तर अशा पद्धतीने हे कोण मोजायचे होते। थँक्यू।